नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे ती सिंह आणि गाढवाची। एका जंगलात एकदा एक सिंह जखमी झाला होता, त्यामुळे शिकारीसाठी हिंडणं अन्न मिळवणं त्याला अशक्य झाले होते। एवढ्यात त्याचा मित्र कोल्हा तिथे आला। सिंहाची अवस्था पाहून तो म्हणाला, हे वनराजा, तू काळजी करू नकोस, मी तुला रोज एक शिकार आणून देईल। पण तो एका मूर्ख गाढवाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, जंगलाच्या राजाची तुला मंत्री बनवण्याची इच्छा आहे, तेव्हा त्याला आपल्या गुहेत जाऊन भेट। हे ऐकून गाढवाला फार आनंद झाला, तो कोल्ह्याबरोबर सिंहाकडे निघाला। गाढवाला येताला पाहून भुकेलेला सिंह घाईघाईने त्याच्याकडे धावत जाऊ लागला। सिंहाला धावत येताना पाहून आधीच घाबरलेले गाढव पळून गेले। कोल्हा सिंहाजवळ येऊन म्हणाला, हे वनराजा, तू फार घाई केलीस, असू दे, मी पुन्हा गाढवाला घेऊन येईल। कोल्हा गाढवाकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे तू कशाला पळालास, सिंह तर तुझे स्वागत करायला येत होता, तू पुन्हा ये आणि सिंहाला भेट। गाढवाने कोल्ह्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ते सिंहाकडे गेले। गाढवाला येताला पाहून सिंह यावेळेस उठलाच नाही, त्याला अगदी जवळ येऊ दिले आणि मग क्षणार्धात झेप घेऊन त्याने गाढवाला मारून टाकले। या गोष्टीतून काय तात्पर्य निघतं बालमित्रांनो? तर तात्पर्य हे निघतं की मूर्खाचे आयुष्य सहजपणे संपवता येते। आवडली ना बोधकथा बालमित्रांनो? हां, तुम्हाला नक्की आवडली असेल। पुन्हा भेटूया एका नव्या बोधकथेमध्ये। धन्यवाद।